10th science room madhe chapter number 2 periodic classification of elements ne apan start kele ma tyat apan baghitla matters atoms elements compound state of matter type of matter itpurant study karu zala tyanantar apan baghitla ki total extra element je barobar tyachi arrangement kashi keli geli kon kon te law hote tyata apan dove rayna triads complete kele hote aaj apan discuss karuya newlands laws of octaves now the bit of octaves ऑक्टेव म्हणजे काय आठ ऑक्टेव म्हणजे आठ बघा काय असतं सप्तक आपल्याला संगीताचं सप्तक म्हणजे सा रे ग म सा रे ग म प ध नी आणि परत काय आहे सा सा रे ग म प ध नी म्हणजे काय असतं आता सप्तक कंप्लीट होतं पण तसं न्यूलँड्सने काय केलं 1866 मध्ये एक लॉ अपोप केला आणि काय केलं तर ही मेड अ ग्रुप ऑफ 8 इलेमेंट्स ही मेड अ ग्रुप ऑफ 8 इलेमेंट्स इज कॉल्ड ऑक्टेव्स त्याला काय म्हणतात ने ऑक्टेव्स ओके ही फाउंड दैट एव्हरी 8 इलेमेंट हॅज अ सिमिलर प्रॉपर्टी टू ऑफ द फर्स्ट त्याने त्याला असं आढळलं की प्रत्येक येणाऱ्या प्रत्येक आठव्या इलेमेंटच्या प्रॉपर्टी या पहिल्या इलेमेंट प्रमाणे प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म कोणाप्रमाणे होते पहिल्याप्रमाणे every 8 element has similar property to of the first प्रत्येक 8 element च्या property of पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे होते आले लक्षात हा लॉ कोणी काढला लॉज ऑफ न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्स ओके हे इलेमेंट घेऊ शकतो आपण बघा इलेमेंट हायड्रोजन पासून स्टार्ट केले जाते सर्वात लाइटर इलेमेंट हायड्रोजन पासून कुठपर्यंत थोरियमपर्यंत हा हायड्रोजन लिथियम बेरियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन बरोबर काय हायड्रोजन लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन आणि ऑक्सिजन नंतर क्लोरीन नंतर सोडियम मॅग्नेशियम नंतर ॲल्युमिनियम नंतर सिलिकॉन फॉस्फरस सल्फर ओके मग काय यात दिसतं आपल्याला हायड्रोजन आणि क्लोरीन लिथियम आणि सोडियम लिथियमच्या प्रॉपर्टी आणि सोडियमच्या प्रॉपर्टी सेम होत्या बेरिलियमच्या प्रॉपर्टी आणि मॅग्नेशियमच्या प्रॉपर्टी सेम होत्या म्हणजेच काय येणाऱ्या प्रत्येक आठव्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज हे कोणासोबत होते तर पहिल्या एलिमेंटप्रमाणे आलो आता न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह काही लिमिटेशन पण होतं कुठपर्यंत होऊ शकलं एक फक्त कॅल्शियमपर्यंतच कुठपर्यंत मान्य करू शकला तो कॅल्शियमपर्यंत त्यावेळेस किती इलेमेंट होते 56 इलेमेंट होते किती इलेमेंट 56 इलेमेंट आहे 7 म्हणजे काय बाय 8 7 बाय 8 च्या बॉक्स मध्ये त्याने काय केलं इलेमेंट ऍड केले टोटल इलेमेंट्स म्हणजे त्यावेळेस 56 इलेमेंट होते किती इलेमेंट्स होते 56 आणि 56 ची ऍलिमेंट त्याने काय केले अरेंजमेंट केली कुठपर्यंत करू शकतो तो फक्त कॅल्शियम पर्यंत त्यानंतर नवीन लॉ आला कुठला मेंडेलियन पिरियॉडिक लॉ